नाही नीता, माझंच चुकलं. मी मधुविषयी घरी बोलायलाच नको होतं. माझ्या आईने त्याचं भांडवलच केलं आणि तुमच्या घरी येऊन नको तो तमाशा केलाच. जाऊ दे ग अमृता, आम्ही पण तुझ्या आईला वाटेल ते बोललो. स्वभावाला औषध नसतं हेच खरं. सोड ग, सासरी कधी जातेस ते बोल. सासरी ना जायचंय ना, पण माझ्या आईचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत सासरची माणसं मला न्यायला येत नाहीत तोपर्यंत मी जायचं नाही. माझ्या आईच्या चक्रम स्वभावाला कंटाळून मी लग्न केलं. माझं आगीतून फोफाट्यात पडल्यासारखं झालंय खरं. का ग, सासूरवास होतं तुला, छळतात बिळतात की काय? छळ किंवा जाच नाही ग म्हणता येणार, पण सासरचे रीतिरिवाज पाळता पाळता माझ्या अगदी नाके नऊ येतात. नवरा बायकोने एकत्र कुठेही फिरायला जायचं नाही, आणि चुकून कधी एकत्र कुठे फिरायला गेलो तर माझा नवरा माझ्या पुढे 10 फूट आणि मी 10 फूट मागे. अरे बापरे, बरीच सनातनी दिसत आहेत तिकडची माणसं. सनातनी? अगं 50 वर्ष मागच्या काळात जगतायत ही माणसं. साधं पुस्तक किंवा मासिक तर सोड, घरात पेपर सुद्धा येत नाही वाचायचा. काय, पेपर पण नाही येत? अगं परवा वस्तू आणतो ना आपण कागदात बांधून, तो रद्दीचा कागद घेऊन वाचत होते तर माझ्या सासूबाई म्हणतात नसते धंदे करू नकोस. अरे बापरे, आता वाचन म्हणजे नसते छंद का? तुला सांगते अमृता, तुझ्या सासरची माणसं 50 वर्षापूर्वींची नाही आहेत, चांगली आदिमानवाच्या काळातली दिसत आहेत. वाचन जाऊ दे, टीव्ही आहे ना घरी, मग झालं. टीव्ही? अगं टीव्हीमुळे बिल किती आहे तर माहिती आहे ना. अगं हे सगळं मी माझ्या माहेरी सांगितलं तर सगळेजण म्हणतात तू आणि तुझं नशीब. थोडक्यात काय, सासरी सुख नाही, माहेरी आधार नाही. अगं माझा भाऊ तर मी माहेरी किती दिवस राहिले हे मोजत बसतो, जसं काही माझा माझ्या माहेरावर काही अधिकारच नाही. असं कसं म्हणतेस? कायद्याने माहेरच्या घरावर तुझ्या भावाचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार तुझा पण आहे, कळलं? हो की नाही मिता? करेक्ट, पण काय आहे ना, तू हे सगळं हिच्या मनात भरवून देऊ नकोस, नाहीतर हिची आई हा विषय घेऊन आपल्या घरी पुन्हा भांडायला यायची. हो नाही अनिता, आता पुन्हा मी हा विषय आईजवळ बोलणारच नाहीये. पूर्वीचं सगळं विसरून तुम्ही पूर्वीसारख्या माझ्याशी वागताय, हे काय कमी आहे? चलताय यार. फॉरगेट इट.